आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत शहीद महाविद्यालयाची उत्तुंग भरारी। काता कुमिते प्रकारात रौप्य व कांस्य पदक। तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी नेपाळ येथे झालेल्या 6व्या इंटरनॅशनल ज्युनियर कराटे चॅम्पियन स्पर्धेत यश मिळवले। ही स्पर्धा दिनांक 12 आणि 13 मार्च रोजी पार पडली। या स्पर्धेमध्ये विविध देशांतून 500 स्पर्धक सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष काठमांडूचे महापौर पानसमा यांच्या हस्ते स्पर्धेची सुरुवात झाली। यावेळी स्पर्धेमध्ये शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष शिहान रमेश पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली 104 खेळाडूंचे संघ सहभागी झाले होते। या स्पर्धेमध्ये काता व कुमिते प्रकारामध्ये भारतीय संघाने 95 पदक मिळवून बाजी मारली। या स्पर्धेतून भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच शहीद महाविद्यालयातील BCA आणि BSCIT विभागात शिकत असलेल्या विद्यामजदूर 45-50 किलो वजन गटात काता व कुमितेमध्ये रौप्य पदक। साक्षी पाटील 40-45 किलो वजन गटात कुमिते रौप्य पदक व काता प्रकारात कांस्य पदक। सायली चौगले 40-45 किलो वजन गटात कुमिते प्रकारात कांस्य पदक। रोशनी कुंभार 35-40 किलो वजन गटात कुमिते प्रकारात कांस्य पदक। तसेच रोशनी पाटील हिने 20 वर्षावरील मुलींमध्ये काता प्रकारात कांस्य पदक मिळवून राधानगरी तालुक्यासोबत भारत देशाचे नाव नेपाळमध्ये सुवर्ण अक्षरात नोंदवले आहे। या स्पर्धेसाठी पालकांचे तसेच सकाई यांचे अध्यक्ष सिहान पिसाळ, सेनसाई सुषमा पिसाळ, वैभव अस्वले, सिद्धी वरुटे यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच शहीद महाविद्यालयाचे मेंटर डॉक्टर जगन्नाथ पाटील, अध्यक्षा लक्ष्मीबाई पाटील, प्राचार्य प्रशांत पालकर, BCA विभागाच्या विभाग प्रमुख अहिल्या पाटील आणि इतर प्राध्यापक वर्ग यांचे प्रोत्साहन मिळाले। या यशासाठी राधानगरी परिसरातून विद्यार्थिनींचे कौतुक केले जात असून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या जात आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।